मागे पाटील तू मागे म्हणो बोलू नका तुम्हाला जे बोलायचं माझे बातमी ऐका आजच्या पेपरला काय आजच्या पेपरला पुढाऱ्याला कार्यकर्त्याला जर काही बोललं तर जर कठीण कारवाई केली जाईल हे खरं आहे ना आजच्या पेपरला यांना जर काही बोललं कारवाई केली जाईल कडक आज हे काय कार्यकर्ता नाही धड ग्रामपंचायत सदस्य नाही कोण जिल्हा परिषद सदस्य नाही का आमदार नाही खासदार नाही यांच्या प्रॉब्लेम काढण्यात येतात कसं काय हुकुमशाहीची राजवट नाही काही मी सगळ्या मराठी बांधवांना सूचित करतो जेवढे मराठ्याचे गाव आहेत त्या ठिकाणी ह्या गृहमंत्र्याचा एक सुद्धा फोटो दिसला तर ते आपण जाळून टाकू एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आज तुम्ही हे जरांगे पाटलाचे स्वागताचे गावगावात जे बॅनर लावलेले आहेत स्वागताचे बॅनर ते तुम्ही आज पोलीस प्रशासन काढून घेत आहे तुम्हाला कोणाचे आदेश आहेत आणि कुठल्या आदेशाच्या आदेशावरून आपण हे बॅनर काढत आहात आम्हाला वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्या कारणाने आपण बॅनर काढलेलं आहे आणि जर सांगायचं म्हटलं तर आपल्या गावामध्ये साखळी उपोषण वगैरे नाही आहे जुनं बोर्ड असल्या कारणाने आपण ते काढलेलं आहे जर तुम्ही साखळी उपोषण वगैरे चालू केलं तर तुम्ही नवीन 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 पद्धतीने बोर्ड लावू शकता याची काही अडचण नाही आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधू शकता परंतु तुम्ही आत्ता जे बॅनर काढलेले आहेत ते जरांगे पाटील यांच्या गावात स्वागताचे बॅनर आहेत ते काढलेले आहेत आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहे त्याच्यामुळं अधिक तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठाशी तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र त्याचे तरी फोटो कसे लागले नाही चौथी जर जाऊ जय शिवराय आज तांदळ्या गावामध्ये प्रशासनाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जे काही कटआउट आम्ही या ठिकाणी लावलेले होते ते प्रशासनाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत की त्यांना वरतून आदेश आल्यामुळे तर तांदळा गावातले बॅनर काढत आहेत यांना जनता म्हणून कुठलाही विरोध करणार नाही कारण कुणाच्या तरी आदेशाने ते इथं आलेले आहेत ते काल या ठिकाणी आले नाही आज आलेत म्हणजे कोणीतरी त्यांना वरिष्ठांकडून आदेश आलेत म्हणून हे कटआउट काढण्यात येत आहेत